Massa, nu m-a nechila za to. Jak... Pana, vám, ani! Takže dák je sadejvo kera, aši aji. Ek vyrečerný prártena kertu je. Jasi Krishna Diva, sadjača ghlila. Ek samla performance kertu je, sarva sandhya sa sanman kila za to je. Kaz burvar, ya sangha sa, majit ja sangha ne dhvitiya kramanga sa partushik patkavle. Ani sadejvo, Sri Krishna Diva asil, ta sarva sangha cha pati magi. निले चंदू पाडील आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्याचप्रमाणे या संघाचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं असं वाटेल. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगला संघ बांधला जातोय आणि खऱ्या अर्थानं कौतुक करेल मी विशाल पाटील, योगेश पाटील आणि संदेश पाटीलचं. एक चांगला संघ बांधला जातोय आणि या स्पर्धेत जो जीता उसे सिकंदर कहते हैं, जो हारा उसे बाजीगर करते हैं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि त्यांचा सगळ्यांचा सन्मान केला जातो क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. गावदेवी तळवली संघ या मंचावर आपला सन्मान केला जातोय. विदारण विनंती करतोय सन्माननीय विजयजी कदम साहेब आपले शुभ असते. गावदेवी तळवली संघ चांगला खेळ केला, दर्जेदार खेळ केला, त्याबद्दल तुमचं सर्वांच इथे यथोचित सन्मान केला जातो. वेल पेड विशा, योगेश, विशा अतिश, वेल प्लेड मनोज, वेल प्लेड राहुल, या सर्व संघाने खऱ्या अर्थानं नवी मुंबईत एक मजबूत संघ मानला जात नाही, पण तरीही हा संघ नव्या जोशात, नव्या रंगात खेळला आणि दर्जेदार क्रिकेट खेळला. या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. या संघाचा देखील सन्मान केला जातोय आणि निलेश चंदू पाडील यांच्या माध्यमातून जी क्रीडा स्पर्धा झाली आणि अखंड टेनिस क्रिकेटवर एक मोठी छाप सोडली या क्रीडा स्पर्धेने, तर या संघाचा देखील सन्मान केला जातोय. या संघाचा सन्मान केला जातोय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि निलेश चंदू पाडील यांच्या माध्यमातून, साईना स्पोर्ट्स दिवा कुळीवाडाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आज इथे संपन्न होत आहे. थोडा सुवात या नवी मुंबईचे भाग निघत आहे, या नवी मुंबईचे किंग मेकर, या नवी मुंबईची आन बान शान आदरणीय लोकनेते, ज्याने खऱ्या अर्थानं नवी मुंबईला आकार आणण्याचं काम केलं गेलंय. लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्याने स्वागत करा या नवी मुंबईचा. या नवी मुंबईचे किंग मेकर आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईला ज्याने आकार आणण्याचं काम केलंय लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि साहेबांचा यथोचित सन्मान केला जातो. सर मी विनंती करतोय आदरणीय राज्य प्रमुख मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय चंदूदादू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एक भला मोठा जितके प्रेम गणेश नाईक साहेबांवर आहे तेवढा माझा भला मोठा हार अर्पण करून त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातो. आदरणीय राज्य प्रमुख मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित आदरणीय राज्य प्रमुख चंदू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते लोकनेते गणेश नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातो. या नवी मुंबईची आन बान शान, या नवी मुंबईचे किंग मेकर गणेश नाईक साहेब यांचा मायची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्प सन्मान करून त्याचा यथोचित सन्मान केला जातो.
निर्देश आवाज झाला पाहिजे आदरणीय साहेबांसाठी, ज्याप्रमाणे आज या नवमुंबईला आकार, ही नवमुंबई खऱ्या अर्थाने आदर्श मानली जाते. आमचे आदर्श नेते लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान केला जात आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे नाईक साहेबाने या नवी मुंबईत एक विकासाचा रेकॉर्ड केलाय, त्याचप्रमाणे साहेब या क्रीडा स्पर्धेने देखील एक रेकॉर्ड केला. 58,000 लोकांनी लाईव्ह प्रेक्षेपण पाहिलं ही क्रीडा स्पर्धा. आणि आज निलेश चंदू पाटील यांच्या बद्दल म्हणायचं तर आज दिवा गावात एक चांगलं कार्य केलं जातं. क्रीडा असो, शैक्षणिक असो, कोणतंही क्षेत्र असो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या व्यक्तिमत्वासाठी. निलेश चंदू पाटील यांचं कौतुक करावं वाटतंय. आणि पुढच्या वर्षी साहेब याच पुढच्या वर्षी, आज या वर्षी आपण 3 बाईक पाहतोय, तर पुढच्या वर्षी 6 बाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक, हा चषक देखील याच मंचावर पाहायला मिळत आहे. हे असतंय आपल्या पार्टीवर प्रेम आणि हे आहे लोकनेते गणेश नाईक साहेबांवर प्रेम. तर सर्वप्रथम आपण जातोय आजच्या दिवसात एक प्रदर्शनीय सामना झाला 40+ संघ शहरी दिवागावचे 2 संघ इथे खेळले गेले, तर दिवागावचा जो विजेता संघ आहे त्या संघाचा सन्मान केला जातोय. तत्पूर्वी उत्कृष्ट गोलंदाज ठरला फोर्टी प्लसचा प्रदर्शनीय सामना आपण पाहिला, त्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला रमेश मडवी. रमेश मडवी या मंचावर आपला देखील सन्मान केला जातो क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल स्वस्थ शरीर आयुष्य महान, 40 नंतर काय असा जेव्हा सवाल येतो तेव्हा मात्र. तर आदरणीय मोरेश्वर केळी साहेब यांचे शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक दिलं जातोय रमेश मडवी यांना. 40+ या संघातील खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज रमेश मडवी ठरतोय या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल याच सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाजच नाही तर एक चांगला व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर असणारं प्रेम, कुठलाही संघ खेळत असतो त्या संघाच्या सोबत असणारा दिवागावचा सुपुत्र आणि आमचे सर्वांचे आदर्श प्रकाश केळी ठरतात या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज प्रकाश केळी. तर मी विनंती करतोय राजेश मडवी ज्यांचा शुभ असते, एक चांगलं सामाजिक कार्य घडलं गेलं आणि कमी वयात ज्याने आपल्या समाजाचा समाज कार्याचा ठसा ज्याने उमटवला, राजेश मडवी साहेब यांचे शुभ असते. प्रकाश केळी यांचा देखील सन्मान केला जातोय, उत्कृष्ट फलंदाज हा मानकरी दिला जातोय. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक दिलं जातोय दीपक पाटील संघ 40+. दीपक पाटील संघ 40+ हा संघ ठरतो. तर विजय कदम साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. दीपक पाटील संघ 40+ आपल्याला विनंती करतोय की मंचावर या, त्याचा प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर कृपया आपण मंचावर या. तर दीपक पाटील संघ 40+ हा संघ प्रदर्शनीय सामना आपण पाहिला, त्या सामन्यामध्ये द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं असेल. दीपक पाटील संघ 40+ या संघातील दीपक पाटील इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या 40+ या सामन्यामध्ये काशीनाथ पाटील संघ हा संघ विजयी झाला 40+ चा संघ. जयवंतजी वाडकर साहेब यांचे शुभ असते काशीनाथ पाटील संघ. काशीनाथ पाटील यांचा संघ आहे हा संघ ठरला या स्पर्धेतला चॅम्पियन. तर आपण पाहू शकाल 14 फेब्रुवारी या दिवशी अतिरेकी हल्ला झाला, त्या निमित्तानं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं
सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. त्याचप्रमाणे या क्रीडा स्पर्धेच्या सांगता दिवसा दिवशी सर्व खेळाडूंची इच्छा आहे की साहेब आज आपल्या शहीद झालेल्या जवानांना आपण पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देऊ अशी विनंती करतोय. तर सर्वांना विनंती करतोय की सर्वांनी आपल्या भारतीय जवानातील 40 शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी सगळ्यांनी उभं राहायचं. एक साथ सावधान. ओम शांती शांती. भारत माते की जय. भारत माते की जय. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. आज जो भाड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात आज उद्रेक आहे आणि आम्हाला बदल नाही तर बदला हवा आहे प्रत्येक भारतीयाचा प्रत्येक मनात असणार आहे. तर भावपूर्ण श्रद्धांजली आपण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातात. तत्पूर्वी आमचे सर्वांचे लाडके सर्वांनी शांतरा लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं देखील मार्गदर्शन लाभणं तितकंच महत्वाचं असणार आहे. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित कैलासवासी जितेंद्र स्मृति चषक 2019 आपल्या सर्वांचे स्नेही चंद्रकांत उर्फ चंदू दादू पाटील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या मच्छीमार सेलचे अध्यक्ष झालेले आहेत सरांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आज या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष अनंत सुतार मराठी चित्रपट सृष्टीतील एक उच्चतम गुणांनी भरलेले अभिनेते श्री विजय कदम दुसरे अभिनेते श्री जयवंती वाटकर समाजसेवक दीपक पाटील समाजसेवक राजेश मडवी समाजसेवक मोरेश्वर केनी नगरसेवक चेतन नाईक समाजसेवक तुळशीदास पाटील श्री राहुल शिंदे प्रकाश आईक बलवंत शेलके प्रशांत आचार्य गगनदीप कोहली सौ उषा पाटील प्रकाश किनी नरेंद्र राठोड अशोक मडवी प्रभाकर मडवी आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री चंदू पाटील निलेश पाटील अरविंद पाटील सर्व त्यांचे सहकारी आणि खरं म्हणजे मी उशीर आल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण तांडेश्वर मैदानामध्ये शीख लोकांचा फार मोठा एक उत्सव त्या ठिकाणी संपन्न झाला आणि एकदा बसल्यानंतर कुठलं सुद्धा अडचणीचं होतं कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याची मनातून आपली कधी इच्छा नसते आणि म्हणून उशिरा झाला म्हणून दिलगिरी मी पहिल्यांदा व्यक्त करतो. परंतु चंदू पाटील सारखा समाजाच्या साठी रात्रंदिवस कष्ट करणारा समाजाच्या अडीअडचणी समजून घेणारा तर म्हणजे चंदू पाटलांनी फार दुःखाचा सामना केलेला. चंदू पाटलाचं व्यक्तिमत्व एक सजासजी घडलेलं नाही परंतु चंदू पाटलांना तितकाच प्रेमाचा वर्षाव समाजामधून झाला. आज खरं म्हणजे जे सामने झाले त्याच्यामध्ये मोठी मोठी बक्षिसं ठेवली गेली परंतु या सामन्याच्या या सगळं पार्श्वभूमी थोडीशी दुखरी पार्श्वभूमी ज्याचा मगाशी उल्लेख केला गेला काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांचा हल्ला आपले धारातीर्थी पडलेले जवान त्यांच्या कुटुंबावरच कशाला संपूर्ण देशावर
दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी पसरलेला. खरं म्हणजे परवा म्हणजे काल सकाळी नाला सोपऱ्याला लोकांनी रेल्वे अडवल्या. लोकांच्या मनामधला क्रोध साहजिकच आहे विजयराव. राग आणि क्रोध हा कुणीतरी का वरून आणलेला नाही, तो मनातून निर्माण झालेला क्रोध आहे. परंतु पलीकडच्या लोकांना तेच पाहिजे की ह्या देशामध्ये अंदाधुंद माजावी, जालपोल व्हावी, आणि म्हणून मनामध्ये हा क्रोध राहिला पाहिजे. या झालेल्या प्रकाराचा आदर्श बदला हा निश्चित घेतला पाहिजे. परंतु माणुसकीला कलंक लागेल किंवा देशाच्या यंत्रणांना अडचणी निर्माण होतील अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडून होता कामा नये. हा जो झालेला दुःखाचा डोंगर याच्या योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याचे हिशोब चुकते निश्चितपणे केले जातील. परंतु जनतेने करण्याची गरज नाही. जनतेच्या भावना सरकारच्या पाठीमागे, सरकारची एकूण भूमिका सैन्याच्या पाठीमागे, म्हणजे जो काय प्रकार होईल तो सैन्याच्या माध्यमातून होईल. आपण इथे त्या ठिकाणी कितीतरी या ठिकाणी आपल्या मनातल्या क्रोधित भावना व्यक्त केल्या आणि आपण वेडेवाकडे वागलो तर त्याच्यातून देशामध्ये जे त्या लोकांना पाहिजे तेच विजयराव होईल. आणि म्हणून या अशा प्रकारचा आदर्श बदला घेण्याची मनामध्ये खुणगाड बांधली पाहिजे. परंतु तो आदर्श बदला घेताना त्याचा मार्ग योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यांच्या आर्थिक कोंड्या चालेल, सरकारने भूमिका घेतलेली आहे, आर्थिक कोंड्या करून त्यांना अन्य देशांच्या नजरेमध्ये अशा प्रकारचे थर्ड क्लास मनोवृत्तीचे लोक आहेत की जे दुष्ट विचारसरणीच्या लोकांना ते पाठिंबा देतात, त्यांना संरक्षण करतात, अशा प्रकारची धारणा जगात त्यांची झाली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अशा प्रकारची बेशिस्तपणा न करता शेवटी दुःख मनात ठेवून शेवटी प्रगतीच्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. मन सदृढ केलं पाहिजे, पर्यावरणाचा सुद्धा विचार केला पाहिजे. मानसिक पर्यावरण सुद्धा, नुसतं काय हवेचं प्रदूषण नाही तर मनाचं प्रदूषण सुद्धा रोखता आलं पाहिजे. आज त्या अनुषंगानं चंदू पाटलांनी त्या सर्व दुःखावर मात करून निलेश पाटलांनी त्यामध्ये मोठा त्या ठिकाणी हिस्सा घेतलेला आहे. एकूणच जिंकले त्यांचं मी कौतुक करतो आणि थोड्याफार गुणांनी एक नंबर दोन नंबर झाले त्यांना सुद्धा लढाई करण्याकरता मी प्रोत्साहित करतो. पुढच्या वेळेला ती लढाई जारी राहिली पाहिजे. ही जीवनातली काय अंतिम लढाई नाही. जीवनामध्ये हे खेळ खेळले जातात, उलट विजय पचवण्याची क्षमता आली पाहिजे आणि पराभव पचवण्याची क्षमता आली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवस परत सूर्योदयाच्या वेळेला नव्या आशा नव्या आकांक्षा घेऊन त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. हा संदेश आणि एक प्रकारचं ती शिकवण मिळण्याकरताच या खेळांचं आयोजन केलं जातं. चंदू पाटलांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि मी उशिरा येऊन सुद्धा तुम्ही थांबलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. कारण की जरी तुम्ही उशीर आलात, कारण तुमच्यावर असणारं प्रेम सातत्याने चंदू पाटील यांच्या माध्यमातून दिसलं गेलं की काही झालं तरी गणेश नाईक साहेब आल्याशिवाय हा बक्षीस वितरण सोहळा पूर्ण होणार नाही. कारण की या नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम नाईक साहेब यांच्या माध्यमातून दिलं जातंय. नाईक साहेब तुम्हाला एक विनंती करतोय, कारण की आज आगरी कोळी समाजासाठी अनेक वर्ष नाईक साहेब झटत आहेत. आज दिवागावचा प्रश्न असेल, मच्छीमारांचा प्रश्न असेल, आगरी कोळी समाजाचा प्रश्न असेल, तर या सर्व आज समस्यांना एक वाचा फोडण्याचं काम आदरणीय चंदू पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. नाईक साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नुकतीच नवनिर्वाचित राज्य प्रमुख मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नियुक्तीबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. या दिवागावची आन बान शान आणि आगरी कोळी समाजासाठी ज्याने अनेक वर्ष झटले एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचा एक पाठीचा कडा ज्याला मानला जातोय, तर चंदू पाटील साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण सूत्रसंचलन ऐकलं
तीन दिवस सतत ज्यांनी प्रेक्षकांची मन आपल्या समालोचकांना जिंकून घेतली असे विघ्नेश मडवी यांचा देखील सन्मान होईल. मी दादांना विनंती करतो, दादा दादा आपण आपले शुभ असते मायेची उपदर्शन आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन ज्यांनी अतिशय चांगले अँकरिंग तीन दिवस केले असे विघ्नेश मडवी यांचा सन्मान होतोय. खिल्लारी हा आमच्या गावचा भाचा आहे, ऐकलाय का? म्हणजे गावचा भाचा म्हणजे समजून जा. तर सन्मान अर्थातच दादांचे शुभ असते नक्की, जिथे सन्मान होतोय शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अर्थातच विघ्नेश मडवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने जरूर केला जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर त्या विघ्नेश मडवी यांच्यासाठी. अतिशय चांगलं सूत्र संचालन त्यांच्या माध्यमातून झालं. थँक्यू. तर या क्रीडा स्पर्धेत यशस्वीरित्या पार पडण्याचं काम या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश चंदू पाटील, अरविंद चंदू पाटील, अनुज पाटील असेल, प्रेमानंद खेणी असेल यांचा सर्वांचा, रुपेश असतील त्या सर्वांचा सन्मान केला जातोय. त्यांना सर्वांना विनंती करतोय की आपला प्रेमानंद या नाईक साहेब यांचे शुभ हस्ते सन्मान केला जातोय या सर्व आयोजकांचा. आपण पाहू शकाल रुपेश असेल, त्यानंतर प्रेमानंद खेणी असतील, या सर्वांचा सन्मान केला जातोय. आणि खऱ्या अर्थानं आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये करण मडवी आपल्याला देखील विनंती करतील मंचावर या. प्रकाश खेणी असतील, साईनाथ दिवातील सर्व खेळाडू या सर्वांनी अशा परिश्रम करण मडवी यांना देखील विनंती करतोय, आपला देखील सन्मान केला जातोय. करण मडवी असतील त्यांचा देखील सन्मान केला जातोय. अनुज पाटील असतील, त्याचप्रमाणे जितेन खेणी असतील, या सर्वांचा सन्मान केला जातोय. आदरणीय दादा लोकप्रिय गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व साईनाथ स्पोर्ट्स, जितेन खेणी असेल, अजिंक्य खेणी असेल, विकी मडवी असतील, या सर्वांना विनंती करतो की लवकर या, कारण वेळ अतिशय महत्वाचा आहे. फुलचंद मडवी असतील, माफ करा फुलचंद पाटील असेल, नवनाथ पाटील असेल यांचा देखील सन्मान केला जातोय. आमचे जावई भाऊजी नवनाथ पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. आणखी खास या तीन दिवस एक लेजंड खेळाडू नवनाथ पाटील साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. पंतीकडे चायना स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू यांना विनंती करतोय. अमन करू आपल्याला विनंती करतो की मंचावर या लगेचच, वेळ अतिशय महत्वाचा आहे. तर सर्व सदस्यांचा इथे सन्मान केला जातो, कारण त्यांच्या अथक परिश्रमाने गेले 2 महिने या स्पर्धेची चर्चा होती. कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमच एका स्पर्धेत 3 बाईक ठेवण्याचा अभिनय उपक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवला गेला. निलेश चंदू पाटील, अरविंद चंदू पाटील आणि आदर्श आमचे चंदू पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात. तर आपण लगेचच जातोय साहेब स्थानबद्ध व्हा लगेचच. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याला एक या स्मार्ट दुनियेत स्मार्टफोन दिला जाईल आणि अजूनही स्मार्ट बनण्यासाठी एक फोन दिला जाईल, तर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेस इकडे, एनी गेस नितीन ऍब्सोल्युटली राईट, जयेंद्र मडवी ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अप्रतून झेल पकडलं, आनंदजी सुतार साहेब यांचे शुभ असते या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रीकृष्ण दिवा. एक 2 अप्रतिम झेल आणि अप्रतून क्षेत्ररक्षक केलं गेलंय. क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयेंद्र मडवी मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. संघाचा सार खेळाडू जयेंद्र बडवी ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. स्मार्टफोन दिला जाईल, त्याचप्रमाणे या स्पर्धेचा षटकाराचा बादशहा ज्याने षटकार चौकाराची आतिषबाजी केली तो या स्पर्धेतला षटकाराचा बादशहा. आणि गेस
या स्पर्धेतला षटकाराचा बादशाह आणि या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम कर्णधार असलेला तो बादशाह सचिन नाहीतर तो या स्पर्धेतला षटकाराचा बादशाह. 9 षटकार मारले गेले आदरणीय आपण पाहू शकाल आर्य सम्राट नगरसेवक चेतन नाईक साहेब यांच्या शुभस्ते षटकाराचा बादशाह. 9 षटकार या स्पर्धेत अफलातून फलंदाजी आणि षटकार चौकाराची आतिषबाजी. कॅप्टन कूल मॅन फ्रॉम दारावे करतोय सचिन नाईक या स्पर्धेतला षटकाराचा बादशाह. आणि साहेब गेली 2 महिने या टेनिस क्रिकेटवर चर्चा होती. स्पर्धेत एका स्पर्धेत 3-3 बाई प्रत्येक खेळाडू चुरशीने खेळत होता सराव करत होता आणि ती वेळ येऊन ठेपली आहे. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय त्यासाठी एक चमचमाती बाईक. कारण की बाईक सिटी 100 आहे. कारण की खर्चा कम मजबूती ज्यादा माइलेज ज्यादा सिटी 100 म्हणूनच ठेवले गेले. कारण की पेट्रोलचे भाव वधारले त्यामुळे सिटी 100 एक चांगल्या मायलेजची बाईक दिली गेली. निलेश चंदू पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा पुन्हा एकदा. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय एनिगस क्षेत्ररक्षण श्रीकृष्ण दिवाचा ठरला. षटकाराचा बादशाह धारावेचा ठरला. अभी बच्चा कोण यस मनोज ठरतोय ही चमचमाती बाईक. राजेश पडवी यांना विनंती करतोय 66 धावांची घणाघाती फलंदाजी. मनोज ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आणि ही चमचमाती सिटी 100 बाईक. आणि बाईक घेण्याचं स्वप्न प्रत्येकाच्या मनात असत. मनोज ती चावी घेण्यापूर्वी एक प्रश्न आहे. तुझ्याकडे कुठली बाईक आहे? हॉर्नेट आहे. मायलेज देत नाही ना. आता मायलेज साठी नवीन बाईक दिले गेले. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आदरणीय समाजसेवक राजेश पडवी साहेब यांच्या शुभ हस्ते दिले जात आहे ही चमचमाती बाईक. की स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय मनोज मॅन फ्रॉम गावदेवी तळी संघ. या स्पर्धेतला फलंदाज तर झाला पण खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. कारण की टेनिस क्रिकेट म्हटलं की फलंदाजाचा गेम फलंदाजाची बॅटिंग फलंदाजाची चौकार षटकार पण गोलंदाजाला नेहमी डावललं जातं आणि तेच ढेरलं गेलं निलेश चंदू पाटील यांच्या माध्यमातून. कारण की गोलंदाजावर कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी गोलंदाजासाठी तरी गेली एक बाईक ठेवली गेली ही चमचमाती बाईक. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आणि या खेळपट्टी ज्यांनी बनवले म्हणजे चिंतामण वैती यांचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजासाठी नंदनवर असलेली गोलंद ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर ज्याने अधिराज्य गाजवलं या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आणि सिटी 100 ची चमचमाती बाईक ची चावी ज्याच्या खिशात जाणार या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आहे. काय इकडे तिकडे काय तळोलीचा सगळ्यांना नाही मिळणार ना. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज जिसकी रफ्तार आहे और वो दारावे से निकलती है मान फ्रॉम वो दारावे विकी बोल्टर जो स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज. निकेतन पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज विकी भोईर. अनेक व्यावसायिक खेळ खेळला विकी. चावी घेण्यापूर्वी प्रश्न आहे कधी आयुष्यात बाईक घेण्याचं स्वप्न पाहिलं होतंस? मी कधी स्वप्न पाहिलं नव्हतं कारण आपल्या इथे आणि आपल्या इथेच नाही सर्वकडे मॅन ऑफ द सिरीजलाच फक्त बाईक असते. आणि निलेश दादांनी पहिल्यांदा 3 बाईक ठेवले फलंदाजासाठी गोलंदाजासाठी तर खूप मस्त वाटलं खेळतानाच होता आणि बाईक जिंकण्याचा पण आनंद झाला होता. विकी शेवटचा प्रश्न असेल
बाईक मिळाली सर्वप्रथम मागे कोणाला बसवशील? कॅप्टनला, सचिनला. ओके, आयुष्यातला दुसरा कॅप्टन नाही ना. येस, समीप की बोल करतोय. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज 8 विकेट्स निकेतन पाटील, एक डॅशिंग डायनॅमिक व्यक्ती बघतोय. निकेतन पाटील असते दिला जात उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक. वेल प्लेड विक्की, कॉंग्रॅच्युलेशन. सिटी 100 ही बाईक दिली जाते. आणि या स्पर्धेचा बाहुबली कोण? आपल्याला माहिती आहे बाहुबलीला का मारलं, आणि दुसरा एपिसोड आपण पाहिला होता. पण या स्पर्धेचा बाहुबली कोण? मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द या होल टूर्नामेंट, या स्पर्धेचा चॅम्पियन, या स्पर्धेचा. अरे आधीच उचलू नका, नाव माझ्याकडे दुसरं आहे. खाली ठेवला. या स्पर्धेचा मालिकावीर कॅप्टन कूल सचिन नाईक करतो. आदरणीय सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके राज्यप्रमुख मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय चंदू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे दिले जाईल सचिन नाईक. आयुष्यातली कितवी बाईक आहे? आयुष्यातली जिंकण्यासाठी ती पहिलीच बाईक आहे. आणि तुझ्या संघात एकाच पर्पत दोन दोन बाईक आल्या, काय वाटतंय? खूप अभिनंदन होतो, खूप खूप. आणि सर्व नेते मंडळी सांगतात पार्टी कुठे आम्हाला जायचं आहे. नक्कीच नक्कीच आज पार्टी होणार आहे. स्पर्धेचा मालिका विरोधात सचिन नाईक, वेल प्लेड सचिन नाईक. अफलातून खेळ, गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ज्याने अधिराज्य गाजवलं, त्याचप्रमाणे ही चमचमती सिटी 100 बाईक आपल्या दिली जाते. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातो सचिन नाईक, मॅन फ्रॉम गाव देवीदार आवे. थँक्यू व्हेरी मच. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहू शकाल 25,000 व ही चमचमाती ट्रॉफी ज्याने चांगला खेळ केला आणि सेमीफायनल मध्ये थोडीशी कमतरता जाणवली असा संघ आणि सध्याच्या घडीला एक बलवान संघ आणि माझ्या आवडीचा संघ श्रीकृष्ण दीपा संघ या मंचावर आपला देखील सन्मान केला जात. जयवंतजी वाडकर साहेब त्याचप्रमाणे विजय कदम साहेब यांच्या शुभ हस्ते दोन सिने अभिनेते इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना श्रीकृष्ण दिवा ठरत आहे. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं जातोय. आपण पाहू शकाल प्रकाश मडवी अँड टीम. या प्रकाश मडवी जरी तिसऱ्या क्रमांकाचा खचू नका, नवीन उमेदात उभे राहा. पुन्हा एकदा जल्लोषात खेळा आणि पुन्हा एकदा तीच दशक आपली ठेवा अशी आई एक वेळा प्रार्थना करतोय. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 25,000 व ही चमचमाती ट्रॉफी ही आपण पाहू शकाल चांगली आकर्षक ट्रॉफी दिली जाते. श्रीकृष्ण दिवा संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. या स्पर्धेतला उपविजेता ज्या संघाने जी अपेक्षा नव्हती ज्या गटातून हा संघ येईल की, पण कामगिरी महत्वाची आहे, नंबर महत्वाची नाही, असा अफलातून कामगिरी करणारा आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा गावदेवी तळोली संघ हा संघ द्वितीय पारितोषिक आनंदजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. रोख रक्कम 50,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी दिली जात गावदेवी तळोली संघ ठरतोय या स्पर्धेचा उपविजेता. उपविजेता ठरतोय गावदेवी तळोली संघ. या गटात येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का आणि येणारा काळात हा गावदेवी संघ मोठ्या मोठ्या संघांना दादा संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय. गावदेवी तळोली संघ 50,000 चमचमाती ट्रॉफी. या स्पर्धेचा चॅम्पियन आणि बॅक टू बॅक अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या सचिन नाईक टीम गावदेवी धारावी संघ. सर्व महिला भगिनी
त्याचप्रमाणे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब असतील, या सर्वांच्या शुभ असते. इथे चॅम्पियन गाव देवी दारा या स्पर्धेचा चॅम्पियन सचिन नाईक टीम, विक्की भोईर वेल प्लेड, सिद्धेश वेल प्लेड, विशाल कॉंग्रॅच्युलेशन, गावदेवी दारावे संघ वेल प्लेड अगेन चॅम्पियन. बॅक टू बॅक एका दिवसात 3 चॅम्पियन पटकावणारा हा पराक्रम करणारा दारावे गावचे सुपर तार हिरो गावदेवी दारावे संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन. आपण पाहू शकाल लोकनेते गणेशजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आमचे आदर्श चंदू पाटील साहेब, सिने अभिनेता जयवंतजी वाडकर साहेब, विजय, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि पुढच्या वर्षी 2 लाखाची स्पर्धा आणि 6 बाईक आपल्या भेटीस येणार आहे. निलेश चंदू पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झाली स्पर्धा. मार्केट